हेलो एवरीवन, आई होप यू ऑल आर सेफ एट योर होम्स एंड आई वेलकम यू ऑल टू द क्लास ऑफ फर्स्ट ईयर डिप्लोमा इन फार्मेसी। सो फर्स्ट ऑफ ऑल आई विल इंट्रोड्यूस मायसेल्फ विथ यू। मायसेल्फ मिस भाग्यश्री पद्मराज डोंगरे। आई हैव कंप्लीटेड माय बी फार्म फ्रॉम इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी एंड नाउ I am working as a lecturer in our institute for diploma in pharmacy. So because of this COVID-19 pandemic situation, our college had decided to conduct the lectures by online mode. So in this my first lecture, let us know which subjects we are going to study in the FYD farm. And after that, we will discuss in detail about the syllabus of my subject. So for first year, I am going to teach you the subject Pharmaceutics 1. So let us know which subjects we are going to study for first year. Totally there are 6 subjects for theory, and out of that 5 subjects has the practical. So we are going to study the subjects like, first one is the Pharmaceutics 1, which has a practical. Then next subject is the Pharmaceutical Chemistry 1. Again this subject has a practical. The next subject is the Pharmacognosy, which has again a practical. After that, the next subject is Biochemistry and Clinical Pathology, which has again a practical. The next subject is the Human Anatomy and Physiology, which has a practical. And the last subject is Health Education and Community Pharmacy, which is a non-practical subject. Okay, so first year साठी तुम्हाला total 6 subjects आहेत. त्यातल्या 5 सब्जेक्ट्स हा तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत आणि एक सब्जेक्ट हा तुम्हाला नॉन प्रॅक्टिकल सब्जेक्ट म्हणजेच फक्त थेअरीसाठी आहे. तो यातला मी फार्मास्युटिक्स 1 थेअरी आणखी प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवणार आहे. सो यू हॅव ॲडमिटेड दिस कोर्स आफ्टर कम्प्लिटिंग युअर 12th सायन्स. Okay, so up to 12th you have studied the subjects like biology, physics, chemistry, maths. Okay, so all these subjects and the subject names are new to all, okay, or unknown to all. तुमच्यातील काही मुलांना फार्मसी म्हणजे काय याची थोडीफार आयडिया असेल सुद्धा. ओके, किंवा हे सब्जेक्ट कदाचित तुम्ही याआधी ऐकले असाल सीनियर्स कडून. पण काही मुलांना फार्मसी म्हणजे काय आहे किंवा त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत याची कल्पना कदाचित नसेल. ओके, सो त्यासाठी आपण फर्स्ट व्हॉट इज मीन बाय फार्मसी. ओके, सो फर्स्ट आय विल इंट्रोड्यूस अबाउट व्हॉट इज द फार्मसी. सो बेसिकली द वर्ड फार्मसी is derived from the Greek word pharmakon, which means a drug or medicine. Okay, pharmacy हा word pharmakon या Greek word वरून derived केलेला आहे आणि pharmakon याचं English meaning आहे drug or medicine. Okay, so how we can define the pharmacy? Pharmacy can be defined as it is a profession that is concerned with the art and science of identification, selection, preparation, preservation and the standardization of suitable drug substances either from natural or synthetic or the semi-synthetic sources and their formulation which is dispensed to the patient in a professional manner. Okay, so I will explain you in Marathi.
बेसिकली फार्मसी हा वर्ड फार्मॅकॉन या ग्रीक वर्डवरून डिराव केलेला आहे. आणि फार्मॅकॉनचं मीनिंग काय आहे तर ड्रग ऑर मेडिसिन. सो व्हॉट इज मीन बाय फार्मसी, किंवा फार्मसीमध्ये ॲक्च्युली आपण काय करतो आहे किंवा काय स्टडी करतो आहे. इट इज अ टाईप ऑफ प्रोफेशन विच इज कन्सर्न विथ द आर्ट अँड सायन्स ऑफ इट इज आर्ट अँड सायन्स ऑफ आयडेंटिफिकेशन, सिलेक्शन, प्रिपरेशन, प्रिझर्वेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ अ सुटेबल ड्रग. बेसिकली द ड्रग ऑर मेडिसिन यांचं आयडेंटिफिकेशन असेल ऑर सिलेक्शन असेल, प्रिपरेशन, प्रिझर्वेशन किंवा त्यांचं स्टँडर्डायझेशन इव्हॅल्युएशन असेल. आणि आफ्टर दॅट कन्वर्टिंग दॅट ड्रग इन अ सुटेबल डोसेज फॉर्म ऑर अ फॉर्म्युलेशन लाईक टॅबलेट, कॅप्सूल, सिरप. ओके, अँड दीज फॉर्म्युलेशन्स आर डिस्पेन्स टू द पेशंट इन अ प्रोफेशनल मॅनर. ओके, ड्रग आयडेंटिफाय करण्यापासून ते फॉर्म्युलेशन किंवा मेडिसिन्स डोसेज फॉर्म तयार करण्यापर्यंत आणि नंतर ते पेशंट्सना डिस्पेन्स करणे हे सर्व आपण कशामध्ये शिकतो आहे, फार्मसी या प्रोफेशनमध्ये. ओके, सो आय एम गोइंग टू टीच यू द सब्जेक्ट फार्मास्युटिक्स. अगेन द फार्मास्युटिक्स इज अ ब्रांच ऑफ फार्मसी विच इज कन्सर्न विथ द डिझायनिंग, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन अँड डिस्पेन्सिंग ऑफ द मेडिसिनल प्रोडक्ट. ओके, फार्मास्युटिक्स अगेन इज अ आर्ट ऑफ डिझायनिंग द फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन असतील लाईक टॅबलेट, कॅप्सूल, सिरप. ओके, ऑल दीज मेडिसिन्स कशा पद्धतीने तयार केले जातात किंवा कोणते कोणते ॲडिट्यूज एक्सिपियंट्स त्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत किंवा हे तयार करण्याचे डिफरंट मेथड्स कोणते आहेत हे सर्व आपण फार्मास्युटिक्स या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल सिलॅबसला स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला हे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. ओके, सो फर्स्ट आपण बघूया की फार्मास्युटिक्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स किंवा टॉपिक कवर करायचे आहेत. सो फॉर थिअरी ऑफ फार्मास्युटिक्स 1 द फर्स्ट चॅप्टर इज इंट्रोडक्शन टू द डिफरंट डोसेज फॉर्म. ओके, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण डोसेज फॉर्म म्हणजे काय, ते कशा पद्धतीने तयार केले जातात, कोणते कोणते ॲडिट्यूज एक्सिपियंट्स त्यामध्ये ॲड करायचे आहेत किंवा त्यांचं क्लासिफिकेशन, त्याचे टाईप कोणते आहेत, एक्झाम्पल्स काय आहेत हे सर्व आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, सो दिस फर्स्ट चॅप्टर इन्वॉल्व द क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल्स अँड देअर रिलेटिव्ह ॲप्लिकेशन्स. अगेन फॅमिलरायझेशन विथ न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. देन द इंट्रोडक्शन टू द फार्माकोपिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द इंडियन फार्माकोपिया. द नेक्स्ट चॅप्टर इज द मेट्रॉलॉजी. इन दिस मेट्रॉलॉजी सब्जेक्ट विल स्टडी द डिफरंट सिस्टीम्स ऑफ वेट अँड मेजर्स लाईक मेट्रिक सिस्टीम अँड द इम्पेरियल सिस्टीम. अगेन दिस इन्वॉल्व द कॅल्क्युलेशन्स लाईक पर्सेंटेज कॅल्क्युलेशन, देन ॲडजस्टमेंट ऑफ टोनिसिटी, देन यूज ऑफ ॲलिगेशन मेथड्स टू मेक अ आयसोटोनिक सोल्युशन अँड द सोल्युशन्स ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. द नेक्स्ट चॅप्टर इज पॅकेजिंग ऑफ फार्मास्युटिकल्स. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी विच आर द डिफरंट कंटेनर्स अँड क्लोजर्स यूज टू पॅक द डिफरंट प्रोडक्ट. जे काही आपले डिफरंट फॉर्म्युलेशन्स आहेत किंवा मेडिसिन्स आहेत ते कशाप्रकारे पॅक केले जातात, कोणते डिफरंट मटेरियल्स त्यासाठी यूज केले जातात, त्याचे आयडियल प्रॉपर्टीज काय आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस त्यांचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत,
डिफरंट कंटेनर्सचे टाईप्स कोणते आहेत किंवा क्लोजरचे टाईप कोणते आहेत, कशा प्रकारे पॅकेजिंग केलं जातं, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करू. द नेक्स्ट चॅप्टर आहे साईज रिडक्शन. अगेन इन दिस चॅप्टर वी विल स्टडी विच आर द डिफरंट मेथड्स ऑफ साईज रिडक्शन. ओके, द डिफरंट मिल्स लाईक हॅमर मिल, बॉल मिल, फ्लुइड एनर्जी मिल अँड डिसइंटिग्रेटर. वी विल स्टडी द वर्किंग कन्स्ट्रक्शन यूजेस ऑफ दीज इक्विपमेंट्स. द नेक्स्ट चॅप्टर इज द साईज सेपरेशन. ओके, हाऊ द पार्टिकल्स ऑर पावडर्स ऑफ डिफरंट साईज आर सेपरेटेड. Which are different equipments are used for size separation, which are different methods are used to for the size separation. Okay, or how the powders are classified according to the particle size. Then next chapter is the mixing and homogenization. Okay, how the mixing is done for liquid, for solids and for semi-solids. How the ingredients are mixed. For the content uniformity, which are the different equipments are used for liquid-liquid mixing, for solid-liquid mixing, or for the semi-solid mixing, and how the rate of solubilization is increased by mixing. Also, we will study the construction working of the different mixing equipments like a planetary mixer, agitated powder mixer, tripper roller mill, propeller mixer, colloid mill and the hand homogenizer. The next chapter is the clarification and filtration. Okay, in this chapter again we will study what is the theory of filtration, how the filtration is done, which different factors affect on the filtration, how the rate of filtration is enhanced, which are the different filter medias are used, which are the different equipments on large scale are used for the filtration, like filter press, sinter filters, filter candles and the metafilter. The next chapter is the extraction and the galenicals, how the active constituents are extracted from the plant origin crude drugs, which are the different techniques are used to extract the active constituents, and the introduction to the Ayurvedic dosage form, which are the different Ayurvedic dosage forms are used, how they are prepared. The next chapter is the heat processes, in which we will study mainly about the evaporation, which are the factors affects on the evaporation, and we will study the construction and working of the evaporating steel and the evaporating pan. The next chapter is the distillation. Okay, all of you may have listened about the distillation or you may know the process of distillation. In this chapter again we will study the simple distillation process, fractional distillation, steam distillation, vacuum distillation, okay, and the equipments like vacuum steel. Also we will study how the purified water IP and water for injection IP is prepared. The next chapter is the drying processes. In this again we will study the tray dryers, fluidized bed dryer, vacuum dryer and the freeze dryer. The next chapter is the sterilization. Okay, sterilization means what? Nirjantukikaran. Okay, what is the concept of sterilization? What is disinfection? Then how the sterilization is done with moist heat, dry heat sterilization, then sterilization by radiation,
sterilization by filtration and the gaseous sterilization. The next one is the aseptic techniques. In this chapter again we will study the application of sterilization process in a hospital with reference to the surgical dressings and intravenous fluids. Again, which precautions for the safe and effective handling of the sterilized equipment. The next chapter is the processing of tablets. In this chapter, we will study the different types of tablets. Then which process are involved in the processing of tablets, which are the different excipients used in tablets, which defects may occur in a tablet during its production, then different evaluation testing for the tablets. Okay, so tablets kasha prakare tayar kela jatat, kiwa konte different types of tablets ahet, tablets prepare karat astan tyamadhye konte konte excipients add kele jatat, kiwa tyanche testing kasha prakare kele jatat, tabletcha coating kasha prakare kele jatat, tyanche evaluation kasha prakare kele jatat, he sarva apan इन डिटेल मध्ये त्या चैप्टर मध्ये स्टडी करायचे. द नेक्स्ट चैप्टर आहे प्रोसेसिंग ऑफ कैप्सूल्स. सो इन दिस चैप्टर वी विल स्टडी अबाउट हाउ द कैप्सूल्स आर प्रिपेयर्ड, विच आर द डिफरेंट एक्सिपिएंट्स आर यूज फॉर कैप्सूल्स. Then last chapter is the study of immunological products, how the vaccines, how the toxoids are prepared, okay, which are the different types of vaccines. Okay, so basically pharmaceutics one ह्या subject मध्ये आपण medicines किंवा dosage form like tablet, capsule, syrup, ऑइंटमेंट, क्रीम, ओके, देर आर मेनी टाइप्स ऑफ डोसेज फॉर्म. सो हे सर्व डोसेज फॉर्म कशा प्रकारे तयार केले जातात, त्यामध्ये कोणते कोणते एक्सिपिएंट्स आपण ॲड करतो, ते ॲड करण्याची मेथड कोणती आहे, किंवा कोणते डिफरंट इक्विपमेंट्स यूज केले जातात, किंवा त्यांचं इव्हॅल्युएशन किंवा टेस्टिंग कशाप्रकारे केलं जातं, त्यांचं पॅकेजिंग कशाप्रकारे केलं जातं, या सर्व गोष्टी आपण फार्मास्युटिक्स वन ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. ओके, सो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते डोसेज फॉर्म आहेत की ज्याला आपण मेडिसिन किंवा औषध म्हणतो, बरोबर आहे, पण त्याला डोसेज फॉर्म का म्हणतात किंवा ॲक्च्युली ड्रग म्हणजे काय, हे सर्व आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करूया. देन क्लासिफिकेशन त्यांचं काय आहे, आपल्याला एक ठराविक दोन चारच डोसेज फॉर्म माहिती असतात, लाईक टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, पावडर. ओके, अजूनही कोणत्या प्रकारचे डोसेज फॉर्म आहेत ते आपण त्या चॅप्टरमध्ये स्टडी करू. देन विच आर द डिफरंट नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, कोणते अजून नवीन किंवा नॉवेल डोसेज फॉर्म आहेत की जे कदाचित आपल्याला माहिती पण नसतं. ओके, तर आपण त्याबद्दलसुद्धा स्टडी करू. देन नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण कॅल्क्युलेशन पार्ट स्टडी करायचं आहे. ओके, इम्पेरियल सिस्टीम असेल किंवा मेट्रिक सिस्टीम असेल, ते यूज करून डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन्स कसे तयार केले जातात, त्याबद्दलचे कॅल्क्युलेशन स्टडी करायचं आहे. त्यानंतर आहे पॅकेजिंग, डोसेज फॉर्मचं पॅकेजिंग कशाप्रकारे केलं जातं, कोणते मटेरियल्ससाठी आपण यूज करतो, प्रत्येक मटेरियलचा ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज काय आहे, कोणत्या टाईपचे कंटेनर्स यूज केले जातात, ओके, किंवा कोणत्या टाईपचे क्लोजर्स किंवा त्याला आपण जे कॅप म्हणतो त्याचे टाईप कोणते आहेत, किंवा त्यासाठी मटेरियल कोणतं यूज केलं जातं, ह्या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये आपण त्या चॅप्टरमध्ये स्टडी करू. त्यानंतर जे तुमचे जे चॅप्टर्स आहेत लाईक साईज रिडक्शन असेल, साईज सेपरेशन असेल, मिक्सिंग आहे, देन क्लॅरिफिकेशन ऑल फिल्ट्रेशन आहे, एक्स्ट्रॅक्शन आहे, हीट प्रोसेसेस आहेत, डिस्टिलेशन आहे किंवा ड्राईंग, या सगळ्या प्रोसेस आपण कधी यूज करतो, तर आपण जो काही प्रोडक्ट तयार करतो त्यावेळेला आपण काय करणार, साईज रिडक्शन करावं लागतं आपल्याला, साईज सेपरेशन करावं लागतं,
किंवा काही ठिकाणी हीट यूज करून ड्राइंग करावं लागतं किंवा इव्हॅपोरेशन करतो आपण, ओके, फिल्ट्रेशन करावं लागतं, डिस्टिलेशन करावं लागतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत की ज्या आपण फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म तयार करत असताना इंडस्ट्रीमध्ये किंवा लॅब स्केलमध्ये सुद्धा आपण यूज करतो. तर आता ह्या बेसिक प्रोसेसेस कशाप्रकारे केल्या जातात किंवा लार्ज स्केलमध्ये त्यासाठी कोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात, ह्या अगदी बेसिक गोष्टी आपण फार्मास्युटिक्समध्ये शिकायच्या. त्यानंतर आहे स्टरलायझेशन, निर्जंतुकीकरण कशाप्रकारे केलं जातं, कोणत्या कोणत्या टेक्निक्स यूज केल्या जातात, किंवा आपले फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स तयार करताना त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण त्यामध्ये स्टडी करू. देन नेक्स्ट आहे स्टडी ऑफ द प्रोसेसिंग ऑफ टॅबलेट अँड कॅप्सूल. टॅबलेट किंवा कॅप्सूल बेसिक अगदी कशात तयार केल्या जातात, कोणते मशीन्स इक्विपमेंट्स यूज केले जातात, त्यांचं टेस्टिंग कसं केलं जातं, हे आपण इन डिटेलमध्ये ह्या चॅप्टर्समध्ये स्टडी करायचं. ऑल्सो सेम सर्व टेक्निक्स असतील हे आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा परफॉर्म करायचे. सो दिस इज अबाउट द, तुम्हाला आता साधारण एक आयडिया आली असेल की आपण फार्मास्युटिक्स वनमध्ये काय शिकायचं, ओके. सो जेव्हा आपण ॲक्च्युअल सिलॅबसला स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा इन डिटेलमध्येच शिकवला जाईल. आत्ताच तुम्हाला सगळं सांगितलं तर ॲट अ टाईम सगळ्यांना सगळं लक्षात येणार नाही. सो आपण जसं काही चॅप्टर वाईज स्टार्ट करू त्यावेळेला मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट इन डिटेलमध्ये क्लिअर करत जाईन, ओके. सो यात तुम्हाला काही शंका असेल, काही समजलं नसेल, तर तुम्ही केव्हाही पर्सनली व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून मला विचारू शकता. सो दिस इज जस्ट अ सिलॅबस डिस्कशन. आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला की आपल्याला ह्याच्यामध्ये काय शिकायचं आहे, ओके. सो वी विल डिस्कस इच अँड एव्हरी पॉईंट व्हेन वी स्टार्ट फॉर द ॲक्च्युअल सिलॅबस. सो फ्रॉम नेक्स्ट लेक्चर we will start with the first chapter, that is introduction to the different dosage form, okay. So for any query at any time you can ask me. So for your attendance for today's lecture you have to write your name in the comment box, that will considered as your attendance. So thank you for your attention. And watch all the lectures carefully and try to make the short notes from the lectures, okay. I will share with you the all the notes. So thank you for your attention.